ब्रह्मा सृष्ट्यादि सक्त स्थिरमति रहितः पीडितो विघ्न संधई आक्रांतो भूति रक्त कृतिगुण रजसा जीवना त्यत्कुमिच्छन् स्वात्मानं सख्य भक्त्या गणपति ममलं सेव्य चिंता मणियं मुक्तश्चास्थापयन्तं स्थिरमति सुखदं स्थावरे ढुंडिमीडे। भक्तांच्या मनातील चिंता दूर करणारा गणपती म्हणून थेऊरचा चिंतामणी विनायक प्रसिद्ध आहे। अष्टविनायकांपैकी एक असलेलं इथलं मंदिर हे अतिप्राचीन मंदिर आहे। त्याचप्रमाणे श्रीमंत माधवराव पेशव्यांचं वास्तव्य इथं राहिल्यानं या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व देखील आहे। थेऊर मुळामुठेच्या काठावर वसलेलं चिंतामणी विनायकाचं गाव। पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर थेऊर गाव वसलंय। अष्टविनायकामधला पाचवा गणपती म्हणजे थेऊरचा चिंतामणी विनायक। पाचवा गणपती थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी। थेऊरचा गणपती असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान आहे। त्याची लई लई जुनी काय सांगू आता काय सांगू डाव्या सोंड्याचं नवाल केलं साऱ्यांनी हो साऱ्यांनी। श्री गणेश पुराणात चिंतामणी विनायकाच्या जन्माची कथा सांगण्यात आली आहे। गौतम ऋषींनी दिलेल्या शापातून मुक्तता मिळवण्यासाठी इंद्रदेवांनी ज्या ठिकाणी बसून तपश्चर्या केली त्या ठिकाणी त्यांनी श्री गणेशाची स्थापना केली। तोच गणपती पुढे चिंतामणी विनायक म्हणून मान्यता पावला। दुसरी कथा कपिल ऋषींचं रत्न हिरावून नेणाऱ्या गणराजाविषयीची आहे। हे रत्न परत मिळवण्यासाठी विनायकानं गणराजाला ठार केलं, मात्र त्यानंतर कपिल ऋषींनी ते रत्न स्वीकारलं नाही। ज्या कदंब वृक्षाखाली ही घटना घडली तिथेच विनायक हा चिंतामणी बनून वास्तव्य करू लागल्याचं सांगतात। त्या गणेशाची ही स्वयंभू मूर्ती आहे। या गणपतीचं असं वैशिष्ट्य आहे की धूम्रकेतू धुमासूर आणि धूमकेतू हे तीन राक्षस होते। या राक्षसांचा वध करण्यासाठी गणपतीने अवतार घेतलेला आहे। ही मूर्ती स्वयंभू आहे। मूर्तीचं नाव चिंतामणी। मनातली चिंता दूर करण्यासाठी मनातली चिंता आपल्या काळाची चिंता दूर होती, त्यामुळे या गणपतीचं नाव चिंतामणी। सर्व कार्ये शेषनागे साईडला जय विजय असे मूर्तीचे काही वैशिष्ट्य। ओम गणपतये नमो नमः श्री सिद्धि विनायक नमो नमः अष्ट विनायक नमो नमः गणपति बाप्पा मोरया। ओम गणपतये नमो चिंतामणी विनायकाच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते। दूर दूर हून आलेले भाविक भक्त चिंतामणीला अभिषेक घालतात। अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया। त्याच्या दर्शनानं मनातल्या चिंता क्लेश दूर होऊन प्रसन्नता लाभते अशी भाविकांची श्रद्धा आहे। अतिशय पवित्र आहे आणि येऊन इथं अतिशय मनाला शांती आणि समाधान लाभतं, त्यामुळे आम्ही इथे नियमित येत असतो। आम्ही पुण्यातलेच आहोत, म्हणजे लहानपणापासूनच मी या गणपतीच्या दर्शनाला येते। म्हणजे शाळेमध्ये असताना वगैरे पण एक विश्वास असतो आणि या गणपतीवर भरपूर श्रद्धा आहे। नवसाला पावणारा आहे म्हणतात, पण माझी श्रद्धा आहे म्हणून आम्ही येतो। दरवर्षी मुलांच्या शाळा चालू व्हायच्या आधी वगैरे एकदा येऊनच जातो। आणि पेशवेकालीन गणपती आहे, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारा आहे। मनातले जे काही आपले हे असतील संकट निवारण करणारा असं जो म्हणतो चिंता हरण करणारा तर तसा आहे। आणि त्याच्यामुळे आलं की प्रसन्न पण वाटतं इथे। गणेशाचे चिंचवड मधील आसीम भक्त श्री चिंतामणी यांनी चिंतामणी विनायकाचं मूळ मंदिर बांधलं। त्यानंतर सुमारे 100 वर्षांनी श्रीमंत माधवराव पेशव्यांनी मंदिरासमोर भव्य मंडप बांधून त्याच्या सौंदर्यात भर घातली। मंदिरावरील कारागिरी आकर्षक आहे। चिंतामणीच्या मंदिराचा महादरवाजा उत्तराभिमुख असून गाभाऱ्यातली श्रींची मूर्ती पूर्वाभिमुख आहे। अतिशय सुबक तसंच रेखीव मूर्तीची सोंड डाव्या बाजूला आहे।
सभा मंडपातील गणेशाची विविध रूप खरोखरच लक्ष वेधून घेतात. जय गणेश, जय गणेश, जय गणेश देवा, माता जाकी. गणपती मंदिराच्या आवारात विष्णू लक्ष्मी महादेव मंदिर, तसंच हनुमान मंदिर अशी जुनी मंदिर आहेत. या सगळ्यामुळे थेऊर गावला मोठं धार्मिक महात्म्य प्राप्त झालंय. जय गणेश देवा. चिंतामणी थेऊर, थेऊर हे नाव कसं पडलं तर याच्या पाठीमागे आख्यायिका आहे की कपिल मुनींनी येथे ब्रह्मदेवाने या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून स्थावर हे नाव आणि पुढं हे 21व्या शतकामध्ये थेऊर हे नाव प्रसिद्धीला आलं. गणपतीचं वैशिष्ट्य सांगत असताना आजूबाजूला ज्या जुन्या वावऱ्या दिसतात त्या संपूर्ण जुन्या वावऱ्या हे पेशवेकालीन माधवराव पेशव्यांच्या कालखंडामध्ये बांधलेल्या वावऱ्या आहेत. हा जो लाकडी मंडप आहे, हा लाकडी मंडप धरणीदेव देवांच्या माध्यमातून हा लाकडी मंडपाची बांधणी करण्यात आलेली. थेऊर गावचा चिंतामणी कहाणी त्याची लई लई जुनी. श्रीमंत थोरले माधवराव पेशव्यांची चिंतामणी विनायकावर अपार भक्ती होती. या गणपतीच्या दर्शनासाठी ते नेमानं यायचे. बऱ्याचदा त्यांचं थेऊर गावी वास्तव्य असायचं. मंदिरापासून जवळच त्यांच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. त्यांनी मंदिरामध्ये ज्या ठिकाणी देह ठेवला त्या ठिकाणी त्यांची पालखी आजही ठेवलेली आहे. मंदिराच्या आवारातील दीपमाळ तसंच महाकाय घंटा लक्ष वेधून घेतात. त्याचप्रमाणे इथल्या विविध प्रतीकांच्या आकारातील दानपेट्या आकर्षक आहेत. आपण मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश जेव्हा करतो तेव्हा डाव्या हाताला आपलं स्वस्तिक अशी दानपेटी आहे. स्वस्तिक हे आपल्या धर्माप्रमाणे मांगल्याचं एक प्रतीक आहे, पवित्रतेचं प्रतीक आहे. त्याचं तिथून आपण आत्मने जातो, दर्शन घेतो. दर्शनातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो, प्रदक्षिणा मार्गावरती मोदकाच्या आकाराची दानपेटी. गणेशाला मोदक हे अत्यंत प्रिय आहेत, त्या प्रकारची तिथे दानपेटी आपण तशी बसवलेली आहे. प्रदक्षिणा आपण जेव्हा पूर्ण करतो तेव्हा हुंडीच्या आकाराची दानपेटी आपण मंदिराच्या परिद्वारापाशीच बसवलेली आहे. जे दक्षिण भारतामध्ये ज्या अशा दानपेटी असतात हुंडीच्या आकाराच्या, तशी दानपेटी आपण बसवलेली आहे. त्यानंतर गणेशावरती जे काही ग्रंथ आहेत प्राचीन काळापासून, चिंतामणी विजय आहे, गणेश पुराण वगैरे काही ग्रंथ आहेत, त्या ग्रंथ लोकांना त्यांची नावं माहिती व्हावीत किमान, त्यासाठी ही अशी दानपेटी आपण इथं बसवलेली आहे. आणि जेव्हा आपण घरी जायला परत निघतो तेव्हा चिंतामणीचा अंगार आपण घरी घेऊन जावा या उद्देशानं तिथे ती दानपेटी बसवलेली आहे. ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धिविनायक नमो नमः, अष्टविनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया. श्री सिद्धि विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः, गणपति बाप्पा मोरया. ओम गणपतये नमो नमः, श्री सिद्धि विनायक नमो नमः, अष्ट विनायक नमो नमः. मंदिर परिसराला नेहमीच जत्रेचं स्वरूप असतं. दिवसाकाठी हजारो गणेश भक्त चिंतामणीच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या येण्यानं गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाची चिंता काही प्रमाणात मिटते. अशावेळी भाविकांच्या कपाळावर गंध लावणारा शाळकरी मुलगा देखील दिवसाला 101 रुपयांची कमाई करून जातो. तुझं नाव सांग मला. रुतेश राजू लोंढे. आणि शाळेत जातोस? जातो. कुठल्या शाळेत जातो? चिंतामणी विद्या मंदिर. मा शाळा नाही वय. हा शाळा. आणि मग इथं कसा? मग जाऊन आलो. जाऊन आलो वय? किती वाजता गेला होता? काय आणि कुठली पैसा? 7 वाजता गेलतो. 8 वाजता शाळा भरली. 8:30 8:30 8 वाजता आहे ना हे झाले. पेपर संपला मग 9 वाजेपर्यंत आहे ना. 9 वाजेपर्यंत आहे ना. बेल झाली मग परत मग 9:30 परत पेपर सुरू झाला. हां परत पेपर सुरू झाला 10 वाजेपर्यंत मग परत एक बेल झाली. रोज शाळा करतो आणि इथे किती वाजता येतो? आता शाळा सुटली होती. शाळा सुटल्यावर येतो आणि शाळेच्या आधी पण येतो.
दिवसाला किती पैसे जमतात? 100 100 होतो बर. आणि मग सकाळी येत असतो रोज? सकाळी किती वाजता येतो? सकाळी 7 वाजता, मग 9:30 वाजता येतो. 9:30 वाजता घरी जातो. 9:30 वाजता घरी जातो. 9:30 वाजता घरी जातो आणि 10:30 शाळेत परत. 10:30 ते किती शाळा? 4:30 4:30 आणि पुन्हा 4:30 झालं की इकडे 8 वाजेपर्यंत. हा का, नेहमीच असं? आता परीक्षा चालू असली तरी यायचं, परीक्षा नसली तरी यायचं. बर. आणि पैसे आलेले कोणाकडे देतो? घरी देतो. घरी कोण कोण असतं? मी आहे ना, माझी बहीण आणि माझा भाऊ आणि माझी आई. मंदिरातून बाहेर पडल्यावर मुळा मुठा नदीच्या काठी सतीचं वृंदावन म्हणून एक स्थळ आहे. श्रीमंत माधवरावांची समाधी या ठिकाणी आहे. त्याची देखभाल देवस्थानच्या माध्यमातून केली जाते. हे स्थळ देखील थेऊरमधील धार्मिक तसंच ऐतिहासिक पर्यटनाचा भाग आहे. श्रीमंत थोरले माधवराव पेशव्यांचं हे समाधीस्थळ. माधवरावांचा मृत्यू थेऊर गावातच झाला. त्यांना या नदीच्या काठी अग्नी देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या पत्नी रमाबाई या सती गेल्या आणि तेव्हापासूनच हे स्थान म्हणजे रमा माधवाचं निर्वाण स्थान म्हणून ओळखलं जातं. मुळा मुठेच्या काठावरील व्याघ्रशिळा हे थेऊरमधलं काहीसं दुर्लक्षित स्थान म्हणावं लागेल. इथपर्यंत पोहोचण्यासाठी चांगला रस्ता देखील नाही. देवस्थानतर्फे या शिळेवर मेघडंबरी उभारण्यात आली आहे. या व्याघ्रशिळेविषयी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे, त्यामुळे काही गणेश भक्त अवघड वाट तुडवत आवर्जून इथे पोहोचतात. या ठिकाणी आपण सद्गुरू मोराया गोसावीने सगळे भक्तजण जाणतातच, तर त्यांनी या ठिकाणी 42 दिवस तपश्चर्या केली. ती तपश्चर्या करीत असताना त्यांना अचानक समोर एक वाघ आला. त्या वाघाच्या अंगावरती त्यांची साधना भंग झाल्यामुळे त्यांनी त्या कमंडलूतील पाणी त्याच्या अंगावर टाकले, म्हणून ही व्याघ्रशिळा झाली. गावाच्या बाहेर बाभुळ वनात ग्रामदेवता महातारिणीचं देऊळ आहे. गावातील विविध धार्मिक उत्सवाचं आयोजन या ठिकाणी होत असतं. एकूणच धार्मिक वातावरणानं व्यापलेला हा संपूर्ण परिसर थेऊरला आलेल्या भक्तांना त्याची आपसुक प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. बारमाही वाहणाऱ्या नदीमुळे गावात बऱ्यापैकी सधनता आहे. शेती तसंच इतर व्यवसायांमधून गावकऱ्यांची क्रयशक्ती नजरेस पडते. सर्वदूर ऊस तसंच फळबागा पाहायला मिळतात. खरं कौतुक वाटतं ते इथल्या चिमुकल्यांचं. फारशी समज नसली तरी त्यांना त्यांचं गाव खूप छान वाटतं. त्यांच्याशी बोलल्यावर गावातील नेमका आजारही ध्यानात येतो. गावाच्या शिवारात मनसोक्त बागडणारी सुप्रिया तर खरोखरच कमाल आहे. स्वतःमध्ये काहीतरी विशेष दडलेल्या या मुली देशाचं खऱ्या अर्थानं भवितव्य ठराव्यात अशा आहेत. आपल्या सोबत सुप्रिया आहे. सुप्रिया कुठल्या शाळेत शिकते? चिंतामणी विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय. तुझ्या गाव विषयी सांग, कसं आहे तुझं गाव? माझं गाव खूप छान आहे. एवढी सुंदर साखर कारखाना आहे, परत वरून ऊसाचे बाग आहे, परत मंदिर आहे, परत इकडून छान वाटतं, गारा वारा येतो, मज्जा येते, असं पळत जायला, नाचत वगैरे छान वाटत. पण आम्ही जर म्हटलं की गाव तुझं छान नाही आहे तर तू काय म्हणशील? आम्ही म्हणतो, मला तसं वाटतं कारण की तुम्ही पहिल्यांदा आला, पण आम्ही इथं राहतो, आम्ही इथं शाळा शिकतो, लहानाचं मोठे झाले, त्यामुळे आम्हाला सवय होऊन गेली, त्यामुळे आम्हाला आमचं गाव किती सुंदर वाटतं. कशामध्ये काय काय आवडतं तुला? खेळायला आवडतं, ऍक्टिंग करायला आवडते, आणखी काय आवडतं? मला तर सर्वच आवडतं. खेळायला आवडतं, ऍक्टिंग करायला आवडते, डान्स करायला आवडतो, गाणी म्हणायला आवडतात. स्वतः आम्ही म्हणजे आम्ही एवढं फ्रेंड आहेत जवळचे, आम्ही गाणी तयार केलेत. कुठली गाणी मला सांग. नाही अगं थांब 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 थांब, छान तुझं कुठलं गाणं तयार केलं तुम्ही? छान, त्यातलं कुठलं आवडलं? आम्ही दोघं. हा दोघी म्हणून दोघी म्हणून एक आहे, म्हणजे पप्पान दारू सोडावी म्हणून एक गाणं आहे, आणि देवाचं एक आहे, आणि आईचं एक आहे. हो का? बरं, मग आता तू कुठलं गाणं म्हणशील? दोघी दोघे मिळून म्हणत. तुझं पण नाव सांग काय? आम्रपाली शंकर. आम्रपाली. पप्पा तुम्ही दारू ही सोडा,
पप्पा तुम्ही दारू ही सोडा, दारूची सवय आता मोडा, दारूची सवय आता मोडा, पिऊन तुम्ही दारू नकायला मारू, नकायला मारू, नकायला मारू, लोकांचे ही कर्ज ही फेडा, लोकांचे ही कर्ज ही फेडा, दारूची सवय आता मोडा, दारूची सवय आता मोडा, घरात नाही अन्न, घरात नाही अन्न, अन्नासाठी आई फिरे रानू राणी, फिरे रानू राणी, आम्हालाही शाळेत गाळा, आम्हालाही शाळेत सोडा, दारूची सवय आता मोडा, दारूची सवय आता मोडा, असंही गणेश भाविकांचं आवडतं आणि साक्षात देवादिकांनीही वरदान देणाऱ्या श्री चिंतामणी विनायकाचं थेऊर गाव. पुराणातल्या कथेप्रमाणे साक्षात ब्रह्मदेवाने सांगितलेलं चित्तस्थैर्याची शीघ्र सिद्धी देणारं स्थावर क्षेत्र असं या ठिकाणाचं महात्म्य केवळ पोथ्या पुराणात अडकलेलं नाही, बदलत्या काळातही या क्षेत्राचं मांगल्य तेवढंच उठून दिसतंय चिंतामणीच्या गाभाऱ्यातल्या तेजोमय प्रकाशासारखं. चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.